बिग बॉस या शोच्या घरातून अनेक बातम्या समोर येत असतात. जसं की डीपी दादाला पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट केलं गेलं, निक्कीने मराठी माणसाचा अपमान केला, सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरामध्ये राडा केला, निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी यांचं प्रेम खूपच ओतू चाललंय, अरबाज पटेलने घरामध्ये तोडफोड केली, यासारख्या अमुक तमुक अनेक बातम्या या बिग बॉस मराठीच्या घरातून येत असतात आणि मग त्याच्यावरती सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात चर्चा होत असते. परंतु कधी मित्रांनो विचार केलाय का की हा बिग बॉस जो शो आहे हा कधी आणि कसा सुरू झाला, ह्याचा शोध नेमका कुणी लावला, हा जो शो आहे हा रियल आहे की स्क्रिप्टेड आहे, याच्यामध्ये जे नॉमिनेशन होतं ते कशा प्रकारे केलं जातं, आणि हा जो शो आहे हा आपल्या सर्व लोकांनी आपल्या मुलांनी बघितला पाहिजे का, आणि या शोचा आपल्या समाजावरती काय परिणाम होतो. तर मित्रांनो या सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता एक वेळ अशी होती की हा मुलगा सूरज चव्हाण हा वेडे वाकडे हावभाव करून व्हिडिओ बनवायचा. आता त्याच्या व्हिडिओमध्ये डायलॉगचा ना गाण्याशी संबंध आहे ना गाण्याचा त्याच्या डान्सशी संबंध आहे, आणि असं असताना देखील हा सूरज चव्हाण आज बिग बॉस मध्ये आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर दुसरा आहे छोटा पुढारी. आता हा छोटा पुढारी हा कायम राजकारणावरती बोलत असतो, परंतु ना त्याच्याकडे कोणतं राजकीय पद आहे ना त्याला राजकारणातलं कुठलं नॉलेज आहे, तरीही आज त्याच्या जीवावर तो बिग बॉस पर्यंत पोहोचलाय. तिसरी आहे निक्की तांबोळी. आता तिचं कुठलंही बॅकग्राऊंड नाही ना कुठलं काम आहे, परंतु सोशल मीडियावरती काहीतरी वातरड बोलायचा, कॉन्ट्रोवर्सी तयार करायची, भांडणं करायची, आणि या सगळ्यांच्या जीवावर आज ती बिग बॉस पर्यंत पोहोचले. आणि अशाच प्रकारचे ह्या ना त्या कारणाने चर्चेमध्ये असलेले अनेक प्रकारचे लोक आपल्याला या बिग बॉस मध्ये दिसतात. आता बिग बॉसला देखील अशाच लोकांची गरज असते आणि बिग बॉसला असेच लोक हवे असतात, आणि ज्यांच्यामध्ये अशा स्पेसिफिक क्वालिटी असतात त्या सगळ्या लोकांना या शो मध्ये घेतलं जातं आणि त्यांच्या जीवावर हा शो चालतो. असं म्हणतात की आपण अशा कोणत्या गोष्टी बघितल्या नाही पाहिजेत ज्याच्यातून आपल्याला कुठलंही एज्युकेशन किंवा नॉलेज मिळत नाही. परंतु जणू हा शो बघण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धाच सुरू झाले असं लोक हा शो बघतायत. त्यामुळे आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण किती वाढलंय हे ह्यातून आपल्याला दिसून येतं. आता हा शो बघायचा की नाही बघायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आता ह्या शो विषयीच्या सगळ्याच गोष्टी मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे, परंतु सगळ्यात आधी या शोचा आपण इतिहास जाणून घेऊया की नेमका हा शो कधी आणि कुठे सुरू झाला. 1949 साली जॉर्ज ऑरवेल यांनी एक नॉवेल लिहिलं आणि त्या नॉवेलचं नाव होतं 1984. आता ह्या नॉवेल मध्ये एका डिक्टेटर सरकारची कथा सांगण्यात आली होती आणि हे सरकार एका डिक्टेटर बिग ब्रदर द्वारा चालवलं जात होत. आता त्याच्यामध्ये अनेक पोस्टर लावण्यात आले होते आणि त्याच्यावर लिहिलं होतं की तुम्ही जे काही करताय त्यावरती बिग ब्रदरची नजर आहे, त्याच्यावरती डिक्टेटर सरकारची नजर आहे. आणि ह्यातूनच कल्पना घेऊन 1999 साली नेदरलँड मधील जॉन डी मूल ज्युनियर यांनी एक टीव्ही शो सुरू केला आणि त्या टीव्ही शोचं नाव ठेवलं बिग ब्रदर. आता ह्या टीव्ही शोची कन्सेप्ट अशी होती, एका खोलीमध्ये सर्वांना ठेवलं जाईल आणि त्यांना बिग ब्रदरच्या कमांडवरती चालावं लागेल. आता हा शो पुढे जाऊन खूप पॉप्युलर झाला आणि मग या शोची कॉपी करून अनेक देशांमध्ये बिग ब्रदरचे शो सुरू करण्यात आले. जसे अमेरिका, चायना, रशिया, ब्राझील अशा अनेक देशांमध्ये बिग ब्रदरचे शो सुरू झाले. आणि मग जिथे कॉपी करण्याचा विषय असेल तिथे आपले लोक कसे काय मागे राहतील, आणि मग या बिग ब्रदरची कॉपी करून आपल्या देशामध्ये एक नवीन शो सुरू करण्यात आला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं बिग बॉस. आता आपल्या देशामध्ये या बिग बॉसची सुरुवात 2006 साली करण्यात आली आणि सोनी या वाहिनीवर या बिग बॉसचा पहिला शो दाखवण्यात आला. आणि मग पुढे जाऊन हा बिग बॉसचा शो आपल्या भारतामध्ये देखील खूप पॉप्युलर झाला आणि मग ह्या शोचे अनेक भाषांमध्ये शो निघू लागले, जसे की तमिळ असेल, बंगाली असेल, मल्याळम असेल, अनेक शो सुरू करण्यात आले आणि त्यातीलच एक शो होता बिग बॉस मराठी. आता ह्या आपल्या बिग बॉस मराठीची सुरुवात ही 2018 साली झाली आणि तेव्हापासून हा जो बिग बॉस मराठी शो आहे हा कलर्स मराठी या वाहिनीवर दाखवला जातो. या नॉवेलमध्ये जॉर्ज ऑरवेल यांनी बिग ब्रदरचा उल्लेख
एक वॉर्निंग म्हणून केला होता आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी स्टॅलिन आणि हिटलर यांच्या सरकारना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला होता की एका डिक्टेटर सरकारमध्ये कशा प्रकारे शासन चालतं आणि त्याच्या माध्यमातून कोणत्या टेक्निक लोकांना मूर्ख बनवण्यासाठी वापरल्या जातात. कसं काय एक सुप्रीम लीडर तयार केला जातो आणि त्या सुप्रीम लीडरच्या मार्फत उग्रवाद उफाळून येतो, सत्याला चिरडलं जातं आणि इतिहासाची मोडतोड करून नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ह्याला जर कुणी विरोध केला तर त्या विरोध करणाऱ्या लोकांना अँटी नॅशनल घोषित करण्यात येतं आणि त्यांचा आवाज दाबला जातो आणि सतत संपूर्ण जनतेवरती नजर ठेवली जाते. आणि या संपूर्ण डिक्टेटर सरकारमध्ये कशा प्रकारचं शासन चालतं हे दाखवण्यासाठी या संपूर्ण नोवेलमध्ये त्यांनी अनेक स्लोगन्स लिहिले होते. जसं की इग्नोरन्स इज स्ट्रेंथ म्हणजे अज्ञान हीच ताकद आहे, फ्रीडम इज स्लेवरी म्हणजे स्वातंत्र्य ही गुलामगिरी आहे, वॉर इज पीस म्हणजेच युद्ध हे शांतता आहे. अशा प्रकारचे स्लोगन लिहून डिक्टेटर सरकारमध्ये कशा प्रकारचं शासन चालतं हे दाखवण्याचा प्रयत्न जॉर्ज ऑरवेल यांनी केला होता. आता आपण परत आपल्या मूळ टॉपिकवर परत येऊ. तर मग हे बिग बॉस किंवा बिग ब्रदर सारखे शो करतात काय, तर याच सारखी डिक्टेटर सारखी कन्सेप्ट एका शो मध्ये लागू करून ती एंटरटेनमेंटच्या नावावर तुम्हाला प्रोव्हाइड करतात. मित्रांनो मग हे शो बघतो कोण आणि ह्या शो कोणत्या कन्सेप्टवर चालतात, तर मित्रांनो यामध्ये मेन दोन कन्सेप्ट आहेत, एक आहे सॅडिझम आणि दुसरी आहे वॉयरिझम. आता ह्या नेमक्या दोन कन्सेप्ट काय आहेत, सॅडिझम म्हणजे काय, वॉयरिझम म्हणजे काय, हे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. आता मित्रांनो पहिलं बघूया आपण सॅडिझम. तर सॅडिझम याचा अर्थ होतो की दुसऱ्यांना त्रास देणे, त्यांचा इन्सल्ट करणे, त्यांची चार चौकात इज्जत काढणे आणि असं करून त्याची मजा घेणे. तर तुम्हाला हे ऐकून शॉक बसेल. मित्रांनो तुम्ही बिग बॉस सारखा शो जर बघत असाल तर तुम्ही याच प्रकारात एक हिस्सा घेत आहे. आता याची उदाहरणं बघायची झाल्यात तर आपण बहुतांश बघतो की एखाद्या मार्केटमध्ये बाजारावरती रस्त्यावरती मारामारी चालू असते आणि जेव्हा मारामारी चालू असते तेव्हा बहुतांशी लोक हे मारामारी लांबून बघून त्याची मजा घेण्यास पसंत करतात. खूप कमी लोक असे असतात की जे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात. आता त्याचं दुसरं उदाहरण बघायचं झालं तर रॅगिंग हा कॉलेजमध्ये चालणारा प्रकार. जर तुम्ही कॉलेजमध्ये बघितलं तर मोठमोठ्या कॉलेजमध्ये जे सिनियर लोक असतात ते ज्युनियर लोकांना त्रास देण्यामध्ये त्यांना मजा येते आणि ते ज्युनियर लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, तर हा देखील त्याचाच प्रकार आहे. आणि ह्याचं आणखी एक उदाहरण सांगायचं झालं तर आपण भरपूर वेळा बघतो की रस्त्याच्या कडेला काही प्राणी बसलेले असतात, म्हणजे गुरं असतील किंवा कुत्रे असतील आणि ते शांतपणे एका बाजूला बसलेले असतात, पण काही जण जाता जाता त्यांना दगड मारतात आणि दगड मारल्यावर ते पळाले की त्यांना त्यातून एक मजा येते. तर हा जो प्रकार आहे हा त्यातलाच एक प्रकार आहे. त्याचबरोबर मॉब लिंचिंग हा देखील यातलाच एक प्रकार आहे. म्हणजे आपण बहुतांश बघतो की एक माणूस कोणतं दुसऱ्या माणसाला मारत असतो आणि मग तिथे थोड्या वेळाने अनेक लोक गोळा होतात आणि ज्यांचा ह्याच्याशी काही एक संबंध नसतो आणि ते सगळे जमून एका माणसाला मारायला सुरुवात करतात आणि त्यातून त्यांना खूप मजा येते. तर हे सगळे जे प्रकार आहेत हे सॅडिझमचे प्रकार आहेत आणि बिग बॉस सारखे शो यासारख्याच कन्सेप्टमध्ये चालत असतात. त्यांचं टार्गेट असतं की लोकांना भांडणं बघणे, लोकांना लोकांचा इन्सल्ट करणे किंवा त्यांना त्रास देणे, ह्या गोष्टी बघायला आवडतात आणि मग अशा नॉनसेन्स गोष्टी आपण लोकांना दाखवायच्या आणि मग लोक ते बघतात आणि मग त्यांचा TRP वाढतो आणि त्यांचा शो चालतो. आपण बहुतांश वेळा या शोमध्ये बघतो की भांडणं करणे, धक्काबुक्की करणे, कोणाला तरी जाणून बुजून टॉर्चर करणे किंवा कोणती तरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणे ह्या सगळ्या गोष्टी या शोमध्ये चालू असतात. कधी फेक रिलेशनशिप दाखवल्या जातात ज्या शो पुरत्याच मर्यादित असतात आणि अशा नॉनसेन्स गोष्टी दाखवल्या जातात आणि मग भरपूर जण ज्यांना ह्या गोष्टी आवडतात ते हे शो बघतात आणि त्यांच्या माध्यमातून हा शो खूप मोठ्या प्रमाणावर सिद्ध होतो. आता दुसरी कन्सेप्ट आहे वॉयरिझम. आता ही वॉयरिझम म्हणजे काय, तर वॉयरिझम कन्सेप्टमध्ये भरपूर लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे बघण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो की ते काय करतायत, त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय, त्यांच्यावर कोणतं संकट आलंय की काय, त्यांच्याकडे कुठला आनंदाचा क्षण आलाय की काय, हे सगळं बघण्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट असतो आणि या प्रकारची जी लोकं असतात ती या कॅटेगरीमध्ये मोडतात. आता ह्याची उदाहरणं बघायची झाली तर युट्यूबवरचे डेली ब्लॉग. आता युट्यूबवरती अनेक जण डेली ब्लॉग पोस्ट करत असतात आणि त्याच्यामध्ये दाखवत असतात की मी आता दात घासतोय,
मी आता आंघोळ करून आलोय, मी आता फिरायला निघालोय, आम्ही अमुक ठिकाणी गेलोय, मी शॉपिंगला गेलोय, आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यामध्ये भरपूर लोकांना इंटरेस्ट असतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे लोक हे ब्लॉग बघत असतात. आता ह्याच्यामध्ये अनेक जे ब्लॉगर आहेत त्यांना शरम वाटली पाहिजे की यामध्ये आपण अनेक वेळा बघतो की काही छोटी मुलं असतात ती रडत असतात आणि त्यांना शांत करायचं सोडून हे जे व्लॉग बनवणारे लोक असतात ते धावत जातात आणि कॅमेरे घेऊन येतात आणि शूट करायला सुरुवात करतात. का? तर त्यांना यामधून कंटेंट मिळतो. अशा प्रकारचे लोक देखील आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये एखादं भांडण चालू असेल तर ते भांडण सोडवायचं सोडून लगेच कॅमेरा घेऊन येतात आणि ते भांडण शूट करायला सुरुवात करतात. तर कशासाठी? एक कंटेंट निर्माण करण्यासाठी. आणि हे सगळं बघण्यासाठी काही लोकांना खूप इंटरेस्ट असतो आणि ती लोक या सगळ्या गोष्टी बघत असतात. आता यामध्येच येतं सीसीटीव्ही फुटेज बघणे. म्हणजे बरेच जणांना सीसीटीव्ही फुटेज बघायला खूप मजा येते. मग त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटचे असतील, गुन्हेगारीचे असतील किंवा अन्य कसले असतील. आणि मग ह्याच गोष्टीतून न्यूजवाले पण कायम सीसीटीव्हीचे फुटेज दाखवत असतात आणि लोक मोठ्या प्रमाणावर ते सीसीटीव्हीचे फुटेज बघत असतात. आणि ह्याच प्रकाराचा वापर केला जातो बिग बॉसमध्ये देखील. आणि बिग बॉसमध्ये देखील कायम 24 तास या लोकांवरती कॅमेऱ्याने नजर ठेवली जाते आणि त्याच्यामार्फत त्यांचं शूटिंग केलं जातं आणि ते सगळं शूटिंग एडिटिंग करून तर मग टीव्ही शो मध्ये दाखवलं जातं. हा शो 1 तास असतो परंतु मध्ये मध्ये काही भागांमध्ये तर 24 तास लोकांना ऍक्सेस देण्यात आला होता आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत ते वेगवेगळ्या अँगलने 24 तास हा शो बघू शकत होते की ते 24 तासामध्ये ते कंटेस्टंट जे आहेत ते काय करतात. त्याच्यामुळे मी पहिलंच म्हटलं की आपल्या देशामध्ये बेरोजगारी किती वाढले हे यावरून लक्षात येतं की लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे बघण्यासाठी 24 तास वेळ रिकामी आहे. आता ह्या शोला रियालिटी शो म्हटलं जातं पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 24 तास यांच्यावरती कॅमेऱ्याने नजर ठेवली जाते. त्याच्यामुळे ज्यांच्यावर 24 तास कॅमेऱ्याने नजर आहे त्या गोष्टींमध्ये माणूस नॉर्मल तर कधीच वागू शकत नाही. त्याच्यामुळे ते फेक ऍक्टिंग करत असतात. त्याचबरोबर यांच्यामध्ये एक कॉम्पिटिशन असतं आणि त्यांच्यामुळे कॉम्पिटिशन असल्याच्यामुळे त्यांना एकमेकाशी भांडणं करावी लागतात, एकमेकाला ट्रोल करावं लागतं, एकमेकांचा इन्सल्ट करावा लागतो आणि या सगळ्या गोष्टींना यांच्या शोमध्ये परफॉर्मन्स म्हटलं जातं. आतापर्यंत आपल्याला परफॉर्मन्स म्हणजे एखाद्या नाटकाचा परफॉर्मन्स वाटायचा किंवा एखाद्या ऍक्टिंगचा परफॉर्मन्स वाटायचा किंवा डान्सचा परफॉर्मन्स वाटायचा, परंतु ह्यांचा परफॉर्मन्स म्हणजे वेगळाच आहे. भांडणं करणे, काहीतरी वेगळं वेगळं करणे म्हणजे परफॉर्मन्स. आणि ह्याच्यात जर कोण न्यूट्रल राहिला तर ती शो बघणारीच माणसं म्हणत असतात की ह्या माणसाचा परफॉर्मन्स होत नाही आहे, हा माणूस अजून खेळ खेळत नाही आहे, म्हणजे ह्यांचा काहीतरी वेगळाच परफॉर्मन्स आहे. बात सही आहे. आता मित्रांनो तुम्ही विचार केला जर या लोकांना एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर एकत्र ठेवलं तर इतकी भांडणं होतील का? नाही होणार. म्हणजे काय की हे सगळं स्क्रिप्टेड तयार केलेलं प्री प्लॅन एखादी गोष्ट असते. आता जगात काही सगळेच मूर्ख लोक नसतात. बहुतांशी लोक ह्या अशा गोष्टी बघत असतात की ज्या गोष्टींमुळे त्यांना काहीतरी नॉलेज मिळेल किंवा ज्या गोष्टी बघून त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगला बदल होईल. परंतु आपल्या देशामध्ये वॉयरिझम, सॅडिझम या गोष्टी असणारे लोकांची संख्या काही कमी नाही आणि अशाच लोकांसाठी हा शो बनवण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जे कंटेस्टंट घेतले जातात ते याच प्रकारचे असतात आणि असलाच माल मसाला प्रोव्हाइड करणारी लोक या शो मध्ये घेतली जातात. जे कंटेस्टंट असतात त्या सगळ्यांना अशाच प्रकारे वागावं लागतं आणि जर कोण अशा प्रकारे वागलं नाही तर त्याला ह्या घरातून बाहेर काढलं जातं. त्याच्यामुळे चांगले लोक काय अशा शो मध्ये जात नसतात. आणि जरी एखादा चांगला माणूस या शो मध्ये गेला तरी त्याला या शोच्या रूल प्रमाणे अशा गोष्टी कराव्या लागतात. जर त्याने केल्या नाहीत तर त्याला त्या शो मधून बाहेर काढलं जातं. आता ह्या शोची कन्सेप्ट अशी आहे बघा की ह्याच्यामध्ये 24 तास कॅमेऱ्याच्या मार्फत लोकांवरती नजर ठेवली जाते आणि ह्या 24 तासाच्या फुटेज मधून 1 तासाचं फुटेज एडिट करून ते लोकांना दाखवलं जातं. मग यामध्ये ते कोणत्या गोष्टी दाखवतात? ज्याच्यामध्ये मसाला आहे. ज्याच्यामध्ये मसाला म्हणजे जे हा शो बघणाऱ्या लोकांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी एडिट करून त्या लोकांच्या मनात कन्फ्युजन तयार करणाऱ्या गोष्टी ह्यातून दाखवल्या जातात. आणि हा शो बघून अनेक जणांना असं वाटत असतं की आपण जे वोटिंग करतोय त्या वोटिंग वरती हे सगळं चाललंय आणि आपलं वोट खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो असं काही नसतं की हे सगळं स्क्रिप्टेड असतं आणि यामध्ये शोवाल्यांना जी माणसं हवी असतात ती अगदी शेवटपर्यंत या शो मध्ये ठेवली जातात. त्यांना जी नको असतात त्यांना बाहेर काढलं जातं. जर एखादा माणूस शो मध्ये त्यांना हवा आहे तो बाहेर गेला तर त्यांना जाणीवपूर्वक आतमध्ये घेतलं जातं. त्यांना एखादा माणूस बाहेर जातोय असं वाटलं तर त्या आठवड्याचं नॉमिनेशन कॅन्सल केलं जातं. त्याचबरोबर अनेक जणांना वाईल्ड कार्ड एंट्री दिली जाते. त्याच्यामुळे त्यांना ज्या गोष्टी हव्या असतात त्या पूर्णपणे स्क्रिप्टेड करून ते चालवत असतात. पण भरपूर जणांना वाटत असतं की आपण वोट करतोय त्याच्यामुळे हा शो चाललाय. मित्रांनो ह्या शो मध्ये
अशा कोणत्याही चर्चा होत नाही, ना सामाजिक चर्चा होत, ना आर्थिक चर्चा होत, ना कोणत्या वैज्ञानिक चर्चा होत, ना ऐतिहासिक चर्चा होत, कोणत्याही चर्चा नाही. इथे फक्त भांडणं भांडणं आणि भांडणं, दुसऱ्याचं इन्सल्ट करणे, एवढ्याशाच चर्चा. त्याच्यामुळे हा शो बघायचा की नाही बघायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की शो कोणाचा, शो मालकाचा. पैसा कोण कमवतोय, मालक कमवणार आहे, कंटेस्टंट कमवत आहे. परंतु वेळ कोणाचा जाणार आहे, तर वेळ तुमचा जाणार आहे. आणि ह्यातून तुम्हाला कुठलंही नॉलेज मिळत नाही, किंवा ह्यातून तुमच्या आयुष्यामध्ये कुठला चांगला बदल घडणार नाही. पण ह्याच्यावर मेंदूवर परिणाम कोणाचा होतोय, तर तुमच्या होतोय. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही खराब पदार्थ आपण सतत खाल्ल्याने जसं आपलं आरोग्य बदलतं, आपल्याला आवश्यक नसलेल्या खराब गोष्टी जर आपण सतत बघत राहिलो तर त्याचा आपल्या मेंदूवर देखील परिणाम होतो. आपलं मानसिक संतुलन त्याच्यामुळे बिघडू शकतो. या सगळ्या गोष्टी बघून आपल्या नवीन पिढीवर, समाजावर काय परिणाम होतो, तर मित्रांनो ह्याच्यातून एक तोटा मात्र आपल्याला नक्की होतोय की असे शो आपली मुलं बघत असतात आणि त्या शोमध्ये ते बघतात की अनेक मोठे मोठे स्टार या शोमध्ये येतात, यांच्या परफॉर्मन्सच्या नावावर ते लोकांचा इन्सल्ट करतात, लोकांशी भांडणं करतात आणि असं करून ते फेमस होतात, ह्याच्यातून पैसा कमवतात. आणि मग आपली जी मुलं जी हा शो बघतात त्यांना असं वाटू लागतं की आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर अशाच गोष्टी आपण केल्या पाहिजेत, लोकांचा इन्सल्ट केला पाहिजे आणि लोकांबरोबर भांडणं केली पाहिजेत, म्हणजे आपण यातून मोठं होऊ शकतो. आणि ह्यातून मग येणारी जी पिढी आहे ते या सगळ्या गोष्टीला आदर्श मानू शकतो आणि पुढे जाऊन ही आपली पिढी जी आहे ती एका वेगळ्या वळणावर जाऊ शकते. त्याच्यामुळे हा शो आपल्या मुलांना दाखवायचा की नाही दाखवायचा, तुम्ही बघायचा की नाही बघायचा, हा सर्वस्वी प्रश्न तुमचा आहे. बाकी ह्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.